नमस्कार, मी सुनीता पटाईत आपलं हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला गार्डनमधले काही फ्लावर, काही ग्रीनरी हे असे सगळे काही दाखवणार आहे. हे पहा, हे मधुमालती आहे. हे पहा, ह्या मधुमालतीला किती छान फ्लावर आलेले आहेत. ही मधुमालती, हे पहा, असेच मी गार्डनमध्ये आलेले फ्लावर दाखवणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. हे पहा, ही मोगरा, हे पहा, हे कॉस्मॉस, हे कॉस्मॉस आहे. माझ्याकडे एकच कलरची कॉस्मॉस आहे. ह्याच्यात तीन चतात केशरी, व्हाईट, येल्लो. माझ्याकडे येल्लो कॉस्मॉस आहे. हे पहा, हे लिली, ॲम्ब्रिलिस लिली याला म्हणतात. ह्याला खूप छान फ्लावर येतात. हे तीन चार कलरचे असतात. माझ्याकडे हे दोन कलर आहेत, एक रेड आणि एक ऑरेंज. हे दोन्ही कलर छान आहेत. पहा, हे जास्वंद, हे गेंदा जास्वंदमध्ये आहे. खूप छान फ्लावर दिसते ह्याचे. हे मोठे फ्लावर आहे आणि रेड कलरचे फ्लावर आहे. हे विंचू गुलाब असे त्याला दोन तीन नावाने ओळखले जाते. हे पहा, हे माझ्याकडे तीन चार कलरचे आहेत. हे गुलाबी, हे ऑफिस टाईम, ऑफिस टाईमला काही फुलं आणखी आलेली नाहीत. हे पहा, हे मॉसरोज एक आहे आणि त्याच्यात हा राणी कलर, फेंट पिंक कलरचं पण आहे. हे येल्लो कलर, असे त्याच्यात तीन चार कलर आहेत. हे पहा, हे पिंक शेडी कलरमध्ये आहे. खूप छान दिसते. हे पहा, हे पण मी आत्ता गेल्या वर्षीच लावलेले आहे. हे पण छान आलेले आहे. एकच काडी आणलेली होती, त्याची कटिंगपासून तयार केलेले आहे. तो खूप छान आले आहे. अस्परागस फर्न म्हणतात ह्याला. हे पहा, हे फर्न किती छान आलेले आहे. हे फर्न आपण हँगिंग बास्केटसाठी किंवा आपण गार्डनमध्ये हिरवळ तयार करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. हे खूप छान येते, ग्रो करते. हे अस्परागस फर्न म्हणतात ह्याला. हे फर्न आपल्या बागेत खूप छान हिरवळ देते. हे बेबी टियर आहे. हे बेबी टियर पण ग्रीन गार्डन करण्यासाठी किंवा हँगिंग बास्केट तयार करण्यासाठी हे आपण वापरली जाते. हे बेबी टियर खूप छान आलेले आहे. हे पहा, हे बेबी टियर, याने पण गार्डन हिरवे झालेले आहे. बेबी टियर, अस्परागस फर्न आणि सिंगोनियम असे तीन चार प्रकार आहेत माझ्याकडे. ते गार्डन असे हिरवे किंवा ग्रीनरी आणण्यासाठी. हे पहा, ही हँगिंग बास्केट पण तशीच आहे. किती छान दिसायलेली आहे. ही हँगिंग बास्केट आपण कटिंगपासूनच तयार केलेली आहे. मी ही हँगिंग बास्केट, हँगिंग बास्केटसाठी याचा आपण खूप छान उपयोग केला जातो. आपण ह्याच्या कितीही हँगिंग बास्केट तयार करू शकतो, कारण हे खूप छान दिसणारे प्लांट आहे. हे शिंगोनियम, हे पण तसेच आपल्या गार्डनला हिरवेगार करते आणि असे आकर्षक असे गार्डन आपले दिसू शकते शिंगोनियममुळे. हे पहा, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.